Hi, hello guys, good morning and welcome back to another day and welcome back to another vlog. Yes guys, let's start another day. Yes, मी निघून कुठे वगैरे जात नाही आहे, गली लाइफ चं शूट होतं ते करत आहे. डन विथ द फोटोशूट अँड व्हिडिओ. ऍक्च्युली काय झालं, इंस्टाग्राम मध्ये ना काहीतरी इश्यू आहे, व्हिडिओ पोस्ट होत नाहीये. माझ्या दोन व्हिडिओ डिस्कार्ड झाल्यात ज्या मी फोन मध्ये नव्हत्या शूट केल्या, डिरेक्टली इंस्टाग्राम रील मध्ये शूट केल्या होत्या. इसे कहते बिना मतलब क्या मेहनत करके पानी में जाना बिना अपना कसूर असून. काल तर सगळ्यात हॉरर गोष्ट झाली, माझी एक फ्रेम दिसतात का मागे, या दोन फ्रेम आहेत, एक आयफेल वाली, कृष्ण वाली, आणि खालती एक होती मुलीची पेंटिंग होती. आय जस्ट लव दॅट पेंटिंग. तिचे डोळे जरा डरावने होते आणि ह्या एका गोष्टीमुळे मी तिला बॉक्समध्ये नीट भरून ठेवली होती आणि म्हटलं की चला भिंत रिकामी आहे तर फ्रेम लावूयात. खाल मी लावली भिंतीवरती, यार ती जई वरून खाली पडली ना, तुकडे तुकडे झाले तिचे, दिल पे लगे व तुकडे. एक तर ती पेंटिंग मी 2 आठवडे बनवत होते, सुकायला वेगळा टाइम, डोकं लावायला वेगळा टाइम, कलर मारायला वेगळा टाइम, 1 वर्ष तिला मी जपून ठेवली होती तो वेगळा टाइम, आणि पेंटिंग पडली होती. पेंटिंग के साथ मेरे अरमान आसू में क्या ही कर सकते यार, कुछ कर भी तो नहीं सकते. मागच्या 2 तासापासून आय एम वेटिंग की आत्ता इंस्टाग्राम चालू, नंतर इंस्टाग्राम करेल. मला पोस्ट टाकायचं होतं ऍक्च्युली गली लाईफ आणि शेअर्सवर वगैरे, लेकिन इंस्टाग्राम चॅनल का नाम नाही ले रहा है भाई साहब. पोस्ट टाकली तर ती उलटी होती आहे, सुलटी होते आहे, ती झूम होते आहे, झूम मे बी बॅकग्राऊंडला काहीतरी काम चालू असेल. लाईव्ह वरती कोण कसं काम करू शकतो, आय नो इट्स इंस्टाग्राम, लेकिन क्या ही कर सकते यार. फायनली इंस्टाग्राम चालायला लागलं. जवळजवळ मला असं वाटतं की 11 वाजल्यापासून रील्स अपलोड होत नव्हत्या, होत होत्या तर इश्यू होत होता, काहीतरी चेंजेस चालू असेल त्यांच्या बॅकएंडला. सो येस गाईज, झोपली होती मी आणि आता उठल्यानंतर म्हटलं की जरा फिरायला जाऊयात. अलिबागला खूप भारी होतं, मस्त जवळ बीच होतं, हिरापूर तर उठायचं आणि चालू सुटायचं, बट क्याही कर सकते. गेस व्हॉट, पाऊस पडतोय बे. मार्च मध्ये कुठला पाऊस पडला होता, आणि पाऊस पडतो याचा अर्थ आंब्याचा जो मोहर आहे तो खराब व्हायचे चान्सेस आहेत. आणि दिसतंय का विजा पण कडकडत आहेत. त्या दिवशी जसं मी म्हटलं की अलिबागला पण पाऊस पडला होता, असं इथे सुद्धा पडतोय, बट यार कुठल्याही याच्यामध्ये कधी पाऊस पडतो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर डे. कालच पाऊस होता, बारीक बारीक होता, गडगडत होतं, वीज पण चमकत होती, बट तो गेला. तुम्हाला मी सांगते काल काय झालं, एक मिनिट, मी फोन ना हातामध्ये पकडला. ओके, तुम्हाला सांगते मी काल काय झालं. काल ना मी खाली फेऱ्या मारत होते, 11-11:30 असे, तर एक आजोबा मागून सायकल घेऊन आले. हा, तुम्हाला माहिती आपल्याकडे खारीवाले येतात, तशा 2 पिशव्या त्यांच्या सायकलला लावल्या होत्या. तर मी फेरी मारता मारता ना सहज मागे बघितलं त्यांच्याकडे, आणि मी 2 मिनिटं शॉक झाले की रात्री 11:30 खारीवाले. मी हा विचार करत होते तर ते ना अचानक मला डोळे वरती करून दाखवायला लागले, घाबरावायला लागले. आय एम बी लाईक, हे आजोबा असे काय करतात, बऱ्याच वेळ झाला ते मला करून दाखवतात. आणि मी इतकी वियर्ड रिएक्शन दिली की मला कळत नाही की ह्यानं अचानक कसं काय झालं, मगाशी तर ठीक होते. मग थोड्या वेळाने ते हसायला लागले आणि स्वतःच आतमध्ये निघून गेले. त्याच्यानंतर मला कळलं की ते मला घाबरवायचा प्रयत्न करत होते जेव्हा ते हसायला लागले. मतलब कुछ भी यार, जाने जो क्या ही कर सकते, लेट स्टार्ट द डे. आज ना एक सियाप्पा झाला, आमचा वायफाय चालत नाही. हा, सॅटरडे मी विचार केला होता की पिक्चर बघू, नेट आहे 2 GB बट 1 GB रात्री संपलंय, कारण मी अनुपमा बघत होते. बऱ्याच दिवस बघितलं नव्हतं, म्हटलं अनुपमा बघूया, काय करेंगे. सो गाईज, आम्ही चाललेलो आहोत मॉलला, अमेनोरा मॉलला. हा, अमेनोराच नाव आहे, अमेनोरा मॉलला चाललेलो आहोत. hey!
ना पाळणे आहेत बट ना लहान मुलांसाठी आहेत सो नाईस ना. पहिले आम्ही गेलो होतो सीझन्स मॉलला आणि आता आम्ही चाललेलो आहोत अंबानोरा मॉलला. त्याचं ना ऍक्च्युली काम चालू आहे सो त्याच्यामुळे 2 मिनिटं आम्हाला असं वाटलं की मॉल बंद आहे बट नाही आता सगळं चालू आहे. ओव्हरऑल खूप मजा आली. वेल काय म्हणतो मग वेल स्पेंड संडे नाही सॉरी सॅटरडे. So yes guys, that's it for this week's vlog. Don't forget to like, comment, share and subscribe. Bye.